निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफुल धक्का, नेमकं घडलंय तरी काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नावानी पक्षचिन्हावरून देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 14 मार्च रोजी शेवटची सुनावणी झाली होती. आज होणाऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गट घड्याळ या पक्षचिन्हाबद्दल न्यायालयाला काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षचिन्ह आणि नावाच्या वादावर गुरुवारी म्हणजे 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावर न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले होते, तुम्ही 16 मार्चपर्यंत आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं लिखित द्या असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला शनिवारी 16 मार्च रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं न्यायालयामध्ये सांगितलं होतं. आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाला आणखीन एक धक्का देऊ शकतं. अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ दिलं असलं तरी आधीच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने पक्षचिन्हाबाबतीत वेगळा विचार करावा असं सुचवलं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये 14 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही गोंधळ टाळण्यासाठी घड्याळाशिवाय एखाद्या वेगळ्या चिन्हाचा विचार का करत नाही असा प्रश्न करत वेगळं चिन्ह निवडण्याचा सल्ला दिलेला होता. आज या संदर्भात अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून अवघ्या महिन्याभरामध्ये मतदान होणार आहे. चिन्हामध्ये बदल केल्यास अजित पवार गटाला फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्ह स्वीकारले. आता अजित पवार गटालाही आणि निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह बदलावं लागतं की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षाचं चिन्ह घड्याळ हेच आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला नवीन चिन्ह स्वीकारावं लागलं तर त्यांना ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागणार आहे. अजित पवार गटाला वेगळं चिन्ह वापरावं लागलं तर एक प्रकारे अजित पवार गटाची ओळखच पुसली जाणार असल्याची चर्चा आहे.